नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील. मी आता उरुंडी गावामध्ये आहे आणि मेन म्हणजे आपण गावावर व्हिडिओ बनवत नाही, तर गावामध्ये ज्या काही सुंदर सुंदर गोष्टी आहेत ना, त्या पाहण्यासाठी आपण व्हिडिओ बनवलं. जसं भोगावती नदीच्या काठी बसलेलं हे सुंदर उरुंडी गाव, गावाच्या दोन्ही बाजूला खाड्या आणि हा असणारा चिंचोला रस्ता खूप छान वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गावाला असणारी ही भात शेती. पावसाळ्यात गावाचं सौंदर्य एकदम उजळूनच दिसतं, त्याला सौंदर्याला काही तोडच नाही. आणि बाजूला असणाऱ्या ह्या होड्या त्यामुळं विशेष आकर्षण वाढतं. गावाचा मुख्य व्यवसाय शेती असल्यामुळं आपणास चारी बाजूला शेती दिसतील. आता आपण बापेश्वर मंदिराच्या जवळ आहोत. बापेश्वर मंदिर म्हणजे उरुंडी गावचं ग्रामदैवत. उरुंडीकरांची फार मोठी श्रद्धा या बापेश्वर देवावर आहे. बापेश्वराचे आपण दर्शन करूया. गाव फिरताना खूप मोठी मजा येते. गावठाण कमी परंतु शेती जास्त, त्यामुळं उरुंडीच्या चहूबाजूला नुसती भात शेती आणि हिरवळच हिरवळ. आणि आता आपण आलो आहोत उरुंडीच्या तलावावर. तलाव म्हणजे त्या सौंदर्याचं एक उत्कृष्ट प्रतीक. शेती भरपूर, घराच्या बाजूला शेती, नुसती हिरवळ, मन अगदी फुलून येतं. मित्र हो, खरोखरच खूप सुंदर अशी उरुंडी गाव. मित्र हो, सुजलाम सुफलाम अशी जी उरुंडी आहे ती आपण पाहिलीच आहे. मी आधी तुम्हाला म्हटलं होतं की मी उरुंडी गावावर व्हिडिओ बनवत नाही, तर तिथल्या सौंदर्यावर व्हिडिओ बनवतो. आता तुम्ही विचार करत की किती छान असं सौंदर्य आहे, म्हणजे मस्त असं हिरवीगार शेती वगैरे, किंवा हिरवीगार शेतीच्या चहू बाजूने ही शेती असणारी, अगदी हिरव्यागार शालेवर बसणारं हे उरुंडी गाव. तर आता इथे आणखी एक सुंदर गोष्ट आहे, तुम्हाला माहितीच आहे कसं आहे की उरुंडी हे आहे ते पेनमध्ये येतं. आणि पेनमध्ये सौंदर्य काय, तर तिथला गणेशोत्सव. तुम्ही आता असा पण विचार करणार की आता गणेशोत्सव कुठला, तर हा गणेशोत्सव आहे तो साखर चौथीचा. म्हणजे आपला ज्यावेळी गणपती विसर्जन होतो अनंत चतुर्दशीनंतर, आणि नंतर त्याच्यानंतर जी पौर्णिमा असते आपली भाद्रवत पौर्णिमा, त्याच्यानंतर जी चतुर्थी येते, त्या चतुर्थीला हे गणपती विराजमान होतात. तर तिथला तो गणेशोत्सव आहे तो आपण पाहून घेऊ. आणि उरुंडीमधलाच नाही आहे, तर आपण जिथे जिथे जाऊ तिथला तिथला सर्व काही गणेशोत्सव आपण पाहून घेऊया. मित्र हो, उरुंडीचा घरगुती गणेशोत्सव खूप भारी असतो. आपण मागच्या वेळी विसर्जन पाहिला, आता आपण गणपती ज्यावेळी बसतात ना त्यावेळी कसं वातावरण असतं ना ते आपण पाहू. आणि लवकरच आपण उरुंडी गावावर व्हिडिओ बनवू. आता आपण आलेलो आहोत माननीय श्री कैलास सुदाम पाटील यांच्या निवासस्थानी बाप्पाचे दर्शन करायला. बाप्पाचे दर्शन आपण करू आणि त्या गणेशोत्सवाची मजा अनुभवू. Thank you.
इथे आल्यावर खरी ऊर्जा मिळाली. गाव जरी छोटेसे असलं तरी छत्रपती मात्र इथे कायम आहेत. तर मित्रांनो, आता आपण गणपती आरती वगैरे पाहिले आहे. तर उरणोलीमध्ये आणखी देखील काही गणपती आहेत, सुंदर सुंदर डेकोरेशन आहे, त्यात आपण पाहायला जाऊया. मित्र हो, चांद्रयान 3 आपला टकाटक मध्ये चंद्रावर लँड झाला. आता त्याची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळेल म्हात्रे कुटुंबियांच्या गणपती समोर. पाहतच आहात, अगदी चंद्र यांचा देखावा केलेला आहे. थोडा आपण जवळ जाऊया देवाच्या. या सार्वजनिक उत्सव 4/10/2023 रोजी दुपारी 3 वाजता 23 रोजी खास करून उपस्थिती पूजेनिमित्त लाभायची आहे. आणि मला वाटतं त्या दिवशी संध्याकाळी आपल्या गणरायाचं संध्याकाळी आपल्याला सर्वांना भोजनाचं आमंत्रण पूजेनिमित्त ग्रामस्थांना होणार आहे. या गोष्टीकडे सुद्धा विशेष लक्ष द्या. केवळ पूजेच्या दिवसापुरतं लक्ष न देता दररोज ठरल्या वेळेच्या आरतीला भजनांना आपण या गणरायाच्या उत्सवामध्ये घरगुती गणेशोत्सवा बरोबर हा गणपती सार्वजनिक मंडळाद्वारे देखील साजरा केला जातो. याचे उदाहरण आपण असे ते पाहावयास मिळते. सर्व माणसे मिळून हा सण साजरे करतात. गणपतीचा मुख्य उद्दिष्ट हा एकत्रित येणे हाच असतो आणि ते आपणास उरणोलीमध्ये दिसते. तर मित्र, आता आपण जात आहोत बाल गणेश मित्र मंडळाच्या गणपती पाहायला. पहिलाच वर्ष आहे. तर आता आपण जात आहोत बाल गणेश मित्र मंडळाचा गणपती पाहायला. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये टकाटकमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, मिळूया आपण लवकरच नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद.